विद्यार्थी मित्र हो, आपण मिथकाच्या स्वरूपाची चर्चा करतो आहोत या अगोदरच्या तासात काही घटक आधाराला घेऊन ती चर्चा आपण करत होतो ती चर्चा आपण या तासामध्ये पुढे नेऊ पहा मिथकाचा जर आपण अभ्यास केला मिथक जर नीट समजून घेतली तर आपल्याला आपल्या पूर्वजांच्या ज्या मूळ प्रेरणा प्रवृत्ती होत्या त्या लक्षात येतात शिवाय दुसरं म्हणजे पूर्वजांच्या प्रेरणा प्रवृत्ती करतात याचा अर्थ असा की आपल्याही प्रेरणा प्रवृत्ती काय हे कळते कारण माणूस प्रारंभ काळापासून ते आजता गायत जर पाहिला तर माणसाचा मूळ जो स्वभाव आहे त्याच्या मूळ जे प्रेरणा ज्या मूळ प्रेरणा प्रवृत्ती आहेत त्यात फार बदल झाला नाही माणूस स्वभावता फार बदललेला नाही हे आपण लक्षात घ्यायला म्हणजे पहा माणसाच्या संस्कृतीचा विकास झालाय विशेषतः त्याचं जे भौतिक जगणं आहे त्याची जी भौतिक संस्कृती आहे ती विकसित झाले आहे आपण अनेक शोध लावले आणि त्या शोधाचा त्या संशोधनाचा मानवी जीवनासाठी फायदा होत आहे आणि मानवी जगणं अधिक सुखकर झाले अधिक सुखद झालेलं आहे आणि भौतिक संस्कृतीचा विकास झाला हे तर आपल्याला कळतच माणसाचं पा अनेक साधनं आली माणसाकडे विशेषतः दळणवळणाची माध्यमं आली इंटरनेट आलेलं आहे म्हणजे हे सगळं लक्षात जर घेतलं तर माणूस विकसित झाला हे आपल्याला लक्षात येतं पण म्हणून मग माणसाचा मूळ स्वभाव बदललेला आहे का तर मित्र माणसाचा मूळ स्वभाव बदललेला नाही हे आपल्या लक्षात येतं माणसाचा मूळ स्वभाव तसाच आहे जसा पूर्वी होता तसा फार त्याच्यामध्ये काही बदल झाला आहे असं दिसत नाही आणि आपल्याकडे पुरावे नाहीत म्हणजे माणूस पूर्वी माणसावर अत्याचार करायचा आजही करतो माणसाच्या पूर्वीच्या ज्या राग लो मद मसर काम वासना वगैरे या ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणा आजही आहेत ना त्यात काय बदल झाला तेव्हा आपण जर आपल्या मिथक कथा लक्षात घेतल्या तर माणसाच्या ह्या प्रेरणा आपल्याला कळू लागतात उदाहरण म्हणून पहा कौरव पांडवाच्या मध्ये संघर्ष होतो हा पाना म्हणजे भावाभावाचा संघर्ष येतो तर हा संघर्ष आपण जर नीट लक्षात घेतला तर आपल्याला हे कळत की माणूस हा सत्तेसाठी किती संघर्ष करतो आणि सत्तेसाठी कुठल्या थराला जातो हे आपल्याला कळतं आणि आपल्याला नंतर ते उदाहरणं दिसतात हे कौरव पांडवाचंच युद्ध होतं का तर नाहीये कौरव पांडवांच्या युद्धाच्या नंतर पहा तुम्ही त्यांच्यातला जसा संघर्ष आहे तसा नंतरचा संघर्ष पाहणार तुम्ही औरंगजेबाचा त्याच्या भावाशी संघर्ष झालेला आहे हे आपल्याला इतिहासानं अगदी अलीकडचा इतिहास सा आपल्याला सांगतो किंवा मराठा मराठ्यांचा इतिहास जर लक्षात घेतला आपण तर मराठ्याच्या इतिहासामध्ये सुद्धा हे दिसत म्हणजे संभाजी महाराज आणि त्यांचे वडील यांच्यातला संघर्ष आहेच आहे पण शिवाय नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो की राजर्षी शाहू महाराजांची सुटका झाल्याच्या नंतर मराठ्यांच्या मध्ये जो संघर्ष झाला तो संघर्ष आपल्या समोर आहे तेव्हा सत्तेसाठीचा हा जो संघर्ष माणसामध्ये चालत आला तो सत्तेसाठीचा संघर्ष आपल्याला कळतो म्हणजेच माणूस कसा वागू शकतो माणूस कसा वागत आलेला आहे हे आपल्याला कळत खरं म्हणजे माणूस हा सतत संघर्ष करत आलाय तो सत्तेसाठी संघर्ष दुसऱ्याशी करत आला पण त्याचबरोबर माणूस हा स्वतःशी संघर्ष करतो सभोतालाशी संघर्ष करतो आणि निसर्गाशी तो संघर्ष करतो हे हा जो माणसाला असा संघर्ष करावा लागतो तो, तो संघर्ष आपल्या मिथक कथांच्या माध्यमातून आपल्याला समजून घेता येतो त्याशिवाय मित्र हो, मिथक कथा जर आपण लक्षात घेतल्या तर मिथक कथांच्या आधाराने आपल्या पूर्वजांचा जो सभोवताल आहे तो सभोवतालही आपल्याला लक्षात घेता येतो म्हणजे पहा की राम ज्या परिस्थितीमध्ये जगतो त्या परिस्थितीमध्ये श्रीकृष्ण जगत नाही रामाचा कालखंड अगोदरचा आहे अं रामाचा अगोदरचा कालखंड आहे आणि त्याच्या अगोदरचा कालखंड पहा तुम्ही त्याच्या अगोदरचा कालखंड हा परशुरामाचा हा परशुराम जंगलामध्ये फिरतो शिकार करत परशुहातामध्ये आहे त्याच्या आणि तो शिकार करत जंगलात फिरतो असं जर तो आपण गृहित धरले किंवा असा अन्वयार्थ लावला तर त्याच्यात फार चुकीचं आहे का नाही आहे त्याच्या अगोदर पहा हा जो नृसिंह वगैरे आहे तो माणूस जो आजच्या स्थितीमध्ये जो माणूस आहे त्या स्थितीमध्ये येण्याच्या पूर्वीची माणसाची अवस्था आहे असं आपल्याला म्हणता येतं म्हणजे एकूण आपल्या अवताराच्या कल्पना ज्या आहेत किंवा विष्णूच्या अवतार धरून ती जी मिथक आपण सांगतो त्या मिथकाचा नीट अनुयार्थ लावला तर आपल्याला माणूस विकसित कसा होत आलेला आहे एक तर शारीरिक पातळीवर त्याचा विकास होणे आणि विकासाच्या पातळीवर म्हणजे त्याच्या भौतिक संस्कृतीचा विकास होणे पा शारीरिक पातळीवर अर्धवट अवस्थेमध्ये असलेला हा जो माणूस आहे नरसिंह अवतारात तो, में सरका तेचा तो तेचा राम अवतारामध्ये पूर्ण माणूस झाल्यासारखा दिसतो हे त्याच्या शारीरिक पातळीवरच विकसित होत होत येणं आहे त्याच्या भौतिक संस्कृतीच्या संदर्भात तुम्ही की परशुरामाची किंवा नरसिंहाची भौतिक संस्कृती किंवा भौतिक विकास आपल्याला दिसत नाही परशुराम तो जंगलात फिरताना दिसतो पण रामाचं जे अयोध्ये आहे ते बऱ्यापैकी विकसित झालेला आहे पण तरी राम हा फार विकसित झालेला नाही त्याचं सैन्य वगैरे आपण पाहतो की जंगलातले वानर माकड आहेत असं उल्लेख येतात ठीक आहे ते माकड म्हणजे प्रत्यक्ष माकड वगैरे नाही पण आदिम जीवनातली ती माणसं आहेत आदिम जीवन जगणारी ती माणसं आहेत असं आपण म्हणू शकतो पण नंतर जर आपण लक्षात घेतला तर हा जो श्रीकृष्ण आहे तो श्रीकृष्ण पूर्ण माणूस झाल्याचं दाखवलंय आणि मग श्रीकृष्णाचं पहा के मथुरा असेल गोकुळ असेल किंवा नंतर त्यांनी उभी केलेली द्वारका असेल हे हे ना तुम्ही हे ये लक्षात येतं की द्वारका वगैरे अगदी पूर्ण मानवी संस्कृतीचा विकास झाल्याचं द्वारका सुंदर आहे बांधकाम वगैरे सुंदर आहे ती नगरी अगदी आजच्या एखाद्या शहराच्या नगरीसारखं बांध शहरातल्या बांधकामाच्या अं नगरीसारखं किंवा त्या वर्ण त्यासारखं त्या ह्याचे त्या नगराची वर्णन येतात त्याच्या बांधकामाची वर्णन येतात याचा अर्थ विष्णूच्या अवताराच्या ज्या मिथक कथा आहेत त्या मिथक कथाचा जर आपण नीट असा अनुयार्थ लावत आलो नीट जर आपण लक्षात घेतलो तर त्या कथा खऱ्या की खोट्या हा भाग सोडून द्या पण माणसाच्या विकासाचे टप्पे आपल्या लक्षात येतात अगदी प्रारंभापासून ना तुम्ही कि मत्स्य अवतार विष्णूचा पहिला अवतार कुठला आहे मत्स्य अवतार आहे म्हणजे सृष्टीच्या निर्मितीचा जर आपण म्हणजे सृष्टीची निर्मिती पाहिली सजीवाची निर्मिती पाहिली तर आपण असं म्हणत असतो की जीव पाण्यामध्ये निर्माण झाले कारण या संबंध प्रथेवर पाणी होतं ही आपली कल्पना आणि पाणी जर असेल नंतर ती जमीन उघडी पडत गेली असं आपण म्हणतो पाणी जर असेल तर जीव कुठे निर्माण होईल पाण्यात निर्माण होईल ना मासा पाण्यात निर्माण होतो तर हा निर्माण झालेला जो मासा आहे तो पाण्यात आहे म्हणजे विष्णूचा पहिला अवतार माशाचा असणं मासा असणं हे खूप सूचक आहे त्यानंतर पहा की तो मासा किंवा जीव बाहेर आल्याच दाखवलेला आहे तो जो कासवाचा अवतार आहे तो अवतार किती बोलका आहे माणसाच्या विकासाचा सजीव सृष्टीच्याच विकासाचा माणसाचा म्हणण्यापेक्षा सजीवाच्या विकासाचा तो पुढचा टप्पा म्हणजे पाण्यातून बाहेर आलेला हा जीव आणि पाण्यात आणि पाण्याच्या बाहेर जगू शकणारा हा जीव हा उभयचर प्राणी आहे त्याच्यानंतर मग डोकराचा अवतार म्हणजे पाण्याच्या पूर्ण बाहेर जगणारा तो जीव हे किती म्हणजे आहे पाहणं नंतरचे सगळे अवतार अशाच पद्धतीनं वामनाचा अवतार कि जो आवाढवी अशा प्रकारचा आहे अशा पद्धतीची कल्पना नंतर माणूस होण्याची प्रक्रिया नरसिंहाचा अवतार परशुरामाचा अवतार कृष्ण मग रामाचा अवतार असेल कृष्णाचा अवतार असेल हे सगळे ह्या सगळ्या मिथक कथा आहेत अवताराच्या सगळ्या कल्पना म्हणजे मिथक कथा या मिथक कथा आपल्याला माणसाच्या किंवा सजीवसृष्टीच्या विकसित होत येणाऱ्या अवस्थांचं सूचन करत नाहीत का करतात हे लक्षात घ्या म्हणजे या अंगाने सुद्धा या मिथक कथांकडे पाहायला हवं आणि पाहता येतं हे लक्षात घ्या श्रीकृष्ण हा पूर्ण माणूस आहे राम पहा राम हा पूर्ण माणूस नाही पण रामाच्या बद्दल आपल्या कल्पना मात्र फार वेगळ्या की तो एक पत्नीव्रत आहे वगैरे खर तर रामाच्या अवताराची कल्पना नंतर आपण ती केलेली आणि त्या माध्यमातून आपण इथे मूल्य व्यवस्था नक्की करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण श्रीकृष्णाच्या अवताराचं मात्र मग तो पूर्ण माणूस आणि तो माणसासारखा बघतो राम माणसासारखा वागत नाही राम वेगळा वागतो खर तर रामाच्या माध्यमातून आपल्याला इथे एक मूल्यच प्रस्थापित करायचं होतं आणि त्यामुळे मग रामाला एक पत्नी व्रत ठेवणं तो कुठल्या बाकी स्त्रियांचा वगैरे विचारच करत नाही किंवा त्याच्या मनात कल्पनाच येत नाही शीतेच पुन्हा तसंच आपण वर्णन करतो त्या याचा अर्थ त्या काळात ती माणसं अशी अशीच होती असं नाही पूर्वजांनी केलेल्या कल्पनेत पूर्वजांचे टप्पे श्रीकृष्ण मात्र पूर्ण माणूस आहे तो अगदी माणसासारखा तो चोऱ्या करतो दही चोरून खातो मुलींची खोड करतो तो, तो सगळा काही माणूस असल्यासारखा का वागतो माणसाच्या खरं तर हे विकसित होते येण्याचे तर टप्पे नसावेत असा आपल्याला विचार करता येतो दुसरं म्हणजे या आपल्या ज्या अं कथा आहेत दैवत कथा आपण ज्याला म्हणून किंवा पुराण कथा आपण ज्याला म्हणू किंवा पुरा कथा आपण ज्याला म्हणू प्राचीन कथा प्राक कथा वगैरे आपण ज्याला म्हणत असतो या कथेच्या माध्यमातून पहा आपल्याला माणसाचा स्वभाव सुद्धा कळतो माणूस माणसाच्या प्रवृत्ती करतात तो कसा वागत आलेला आहे ते करतात पहा माणसाने एक कल्पना केलेली आहे कशाची कल्पना आहे ती ती परिसाची कल्पना आहे ती अलीकडची कल्पना असावी कारण ज्या काळामध्ये लोखंड हा धातू माणसाला कळाला त्या काळातली कथा असावी पण माणसाने पहा कल्पना कशी केली आहे त्याला लोखंड भरपूर उपलब्ध आहे पण त्याला हेही त्या काळात कळालं असावं की अं सोनं अधिक महत्वाचं आहे ज्या काळामध्ये माणसाला हे कळालं त्या काळात माणसाने बसल्या बसल्या कल्पना काय केली त्याची स्वप्न पहा काय आहेत त्यांनी कल्पना काय केली आपल्याकडे असं काहीतरी एक असावं की ज्याच्या आधारानं आपल्याला या लोखंडाचं सोनं करता येत आणि मग हे माणसाचं स्वप्न आहे हा वास्तवात बरीच कुठेच नाही ही केवळ कल्पना पण मग त्यांनी कल्पना काय केली की के आपल्याला सोनं करता यावं हे माणसाचं स्वप्न आणि मग आपण भर, भरपूर सोनं करू आणि मग त्या माणसाने जे वास्तवात नाही ते स्वप्न त्यानं पाहिलेलं आहे की किंवा त्याची वास्तवातलं हे अशा आकांक्षा आहे त्याला त्याला ते तसं वाटतं आ, ते त्याने कल्पनेच्या भराऱ्या मारून ते पूर्ण केले आणि परीसाची कल्पना केली की खरंच मग असा एक परीस असतो आणि तो परीस जर आपण लोखंडाला लावला तर लोखंडाचं सोन होत म्हणजे पहा माणूस कसा आहे त्याच्या स्वप्न कसे आहे त्याचे त्याच्या अशा काय आहेत हे कळतं किंवा माणसाने पहा माणसाने गाय पाहिलेली आहे गाय दूध देते हे त्याला माहित आहे पण त्याच्या पलीकडे गाय काय देणार आहे दे गाय काय देत नाही दे ना, ना? माणसाने सामान्य गाईच स्वप्नच पाहिलं नाही मग माणसाने काय स्वप्न काय पाहिलं त्याला असं वाटलं की अशी एखादी गाय हवी की तिनं दूध तर दिलं पाहिजेच पण त्याच्या पलीकडे काही तिनं जे हवं ते दिलं पाहिजे म्हणजे माणसाला पहा ना दूध पिऊन दूध पिऊन कंटाळा आला असेल कदाचित पण त्याला दुसरे पदार्थ खाण्याची इच्छा असेलच ना कारण मानुसार इतर प्राण्यांसारखं नाही पहा ना गायी म्हशी एकाच डोंगरामध्ये चरून त्याचं आयुष्य घालतात आणि ते गवतच राहतात ते गवताला कधी कंटाळेत ते जे चारा खातात त्याला कधी कंटाळेत असं वाटत नाही पण माणूस भला विचित्र माणसाला एकच एक एकच एक पदार्थ नकोय त्याला वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात आज आजचा माणूस जरी तुम्ही नजरेसमोर आणला तरी तुम्हाला सहज कळतं हो आपला पूर्वसुद्धा याच्यापेक्षा वेगळं नाही म्हणजे याच्यापेक्षा म्हणजे आपल्यापेक्षा वेगळं नाही त्यालाही असं वाटलं असावं पण त्याला कदाचित हे वेगवेगळे पदार्थ करता आले नसावे त्यांच्याकडे समृद्धी नसावी त्याच्याकडे पर्याय नसावा परिस्थिती प्रतिकूल असावी असं काही आपण म्हणू शकतो किंवा त्यावेळेस हे पाककला विकसित झालेली नाही किंवा वेगवेगळ्या प्रकारचं धान्य पिकत नाही काही पण त्यानं स्वप्न काय पाहिलेले आहेत का त्यानं मग काम कामधेनूचं स्वप्न पाहिलं आणि त्याने कल्पना उभी केली की अशा पद्धतीचे कामधेणू गाय आणि मग ती कामधेणू काय करेल तुम्हाला मागेल ते पदार्थ देईल तुम्ही बाकी काय मागितलं ते तुम्हाला दे मित्र हो कामधेणू वास्तवात नाही ती कुठे आहे माणसाच्या मनात आहे आणि त्याच्या आधारानं माणसाने काय केलेलं आहे तर आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे मेथक किंवा ह्या दैवत कथा जर आपण राहिलो दैवत पाहत राहिलो दैवत कथात येणारे हे वेगवेगळे संदर्भ जर आपण अभ्यासत राहिलो या मेथक कथामध्ये येणारे हे वेगवेगळे संदर्भ जर आपण अभ्यासत राहिलो तर आपल्याला काय कळतं माणूस कळतो हे लक्षात घ्या आपले पूर्वज कसे होते हे कळतात पूर्वजांनी आणखी कल्पना केली आहे कल्प आ, त्याला काही फळ देणारे झाड माहीत आहेत त्या फळ झाडाचे फळं त्यानं खालेले आहेत कल्पना करणार अशा एखाद्या झाडाखाली तो झोपलेला आहे आणि त्याला असं वाटलं असावं की हे झाड नुसतं फळच देतं बाकी काहीतरी दिलं पाहिजे मग त्याच्या त्यानं त्या कल्पनेला स्वयर सोडलेलं आहे आणि जे वास्तवात नाही पा माणूस स्वप्न कशाचे पाहतो माणूस स्वप्न अभावाचे पाहतो जे नाही त्याचे स्वप्न पाहतो जे आहेच त्याचे स्वप्न कशाला पाहिजे म्हणजे तुमच्या हातामध्ये दुधानं भरलेला ग्लास आहे तुम्ही आता स्वप्न कशाला पाहणार की मला ग्लास दूध मिळावं आर तुझ्या हातातच आहे ना ते त्याचे स्वप्न माणूस पाहत नाही माणूस स्वप्न कशाचे पाहतो जे तुमच्याकडे नाही त्याचे पाहतो मित्र आपल्या पूर्वजांचं स्वप्न कसे पाहिले त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा ते जिथे राहत होते तिथे असं काही कल्पक्ष नव्हतं आपण तरी कुठे पाहिलं का कल्पवृक्ष नसतो पण जे नाही जे अभाव आहे ते स्वप्न माणसाने पाहिले आणि त्या स्वप्नावर त्यांनी कलपवृक्षाची कल्पना केली की असं एक झाड त्यांनी कल्पनेनं पाहिलं किंवा असं एक स्वप्न पाहिलं त्याने ते काही देत नाही म्हणजे ते केवळ एकाच प्रकारचे फळ नाही देणं म्हणजे आंब्या झाड काय करतं एकाच प्रकारचे फळ दे आंबेच देतं ना आंब्या झाडाला सीताफळ नाही लागत किंवा सीताफळाच्या झाडाला आंबे नाही लागत किंवा पपईच्या झाडाला केळी नाही लागत म्हणजे ते वेग वेगवेगळं काय देणार नाही पण त्यांनी कल्पवृक्ष एक असं त्याचं स्वप्न होतं की हे झाड मागेल ते दे तुम्हाला जे हवं ते देईल ही कल्पना फा माणसाची असं झाड कुठेच नाही असं झाड नसतं असं झाड नसतं हे खरंय पण मित्र असं झाड जरी नसलं त्याचा शोध घ्यायचा नाही पण अशा झाडाचं स्वप्न पाहणाऱ्या माणसाच्या अशा आकांक्षेचा प्रेरणा प्रवृत्तीचा शोध घेता येतो आपल्याला कशातून अशा या मिथक कथात येणाऱ्या संदर्भाच्या आधारात मिथक कथांच्या आपण असे म्हणू शकतो मिथक कथांच्या अभ्यासातून म्हणून मिथक कथा या मिथ्य सांगणार आहेत या याच्यामध्ये ऐतिहासिक घटित कमी आहे ऐतिहासिक सत्य कमी आहे पण मित्र याच्यामध्ये माणूस जास्त आहे माणसाचं आसन याच्यामध्ये प्रतिबिंबित झालंय माणसाचं असण या मिथक कथातून अधोरेखित होतं म्हणून मिथक कथांच्या अभ्यासातून आपल्याला माणूस समजून घेता येतो अर्थात त्यासाठी मिथक कथाचा अभ्यास महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणता येतं आणखी एका अं दृष्टीनं मिथक कथांचा विचार करता येतो ते म्हणजे आपण जर कलाकृतीची समीक्षा करत असू समीक्षक असू तर मित्र हो कलाकृतीची समीक्षा करताना मिथकाचा जो अभ्यास आहे मिथक नीट समजून घेणे ते करणं अपेक्ष आवश्यक आहे त्याच्या आधारानं आपल्याला कलाकृतीचा अभ्यास करता येतो कारण सामान्यतः पहा आपल्या श्रेष्ठ कलाकृतीमध्ये मिथक असतात आपल्याकडच्या ज्या श्रेष्ठ कलाकृती आहेत चांगल्या कलाकृती त्यामध्ये मिथकाचा वापर केलेला आहे तो केवळ रामायण महाभारतामध्येच केलेला आहे असं नाही नंतरच्याही साहित्यामध्ये अशा पद्धतीनं मिथकाचा वापर आपल्याला दिसतो जर तुम्ही नीट मिथक लक्षात घेतली मिथकाचा तुमचा जर अभ्यास चांगला असेल तर कलाकृतीची समीक्षा आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येते आपण पहा रामायण महाभारतामध्ये मिथक आहे पुराण कथामध्ये मिथक आहे हे ठीकच आहे पण नंतरच्या ज्या ललित कलाकृती असतात त्या ललित कलाकृतीमधली जी पात्र असतात ती पात्र काय करतात तर ती पात्र समाजातलीच असतात पण थेटपणे नसतात ती समाजातल्या अनेक माणसाचं प्रतिनिधित्व करणारी पात्र असतात म्हणजे समाजातलं थेट पात्र नसतं समाजातलं थेट पात्र कशात येतं चरित्रामध्ये येतं आत्मचरित्रामध्ये येतं इतिहासामध्ये येतं पण ललित कलाकृतीमध्ये कुठे येतं कादंबरीमध्ये थेट माणसाचं चित्रण कुठं असतं थेट एखादं पात्र कुठे येतं ते सूचक पद्धतीने येतं ते सूचक पद्धतीने आलेलं पात्र एखाद्या समाजात वावरणाऱ्या पात्राचं वावर प्रतिनिधित्व करत असतं ना नाही असं नाही पण ते थेट नसतं आणि तशा अनेक पात्रांचे ते अनेक माणसांचे प्रतिनिधित्व करत असत ना पण ते थेटपणे आलेले नाही सूचकपणे आलेलं आहे मित्र हो आपल्या ग्रंथामध्ये येणारी जी मिथक आहेत ती मिथक सुद्धा ती प्रत्यक्ष होऊन गेली का नाही हा भाग वेगळा पण ती मिथक समाजात वावरणाऱ्या अनेक माणसांचं प्रतिनिधित्व करतात हे लक्षात घ्या म्हणून मिथकाचा अभ्यास जर आपण नीट केला तर आपल्याला ललित कलाकृतीचा ललित कलाकृतीची समीक्षा करायला ती साह्यभूत ठरणारी गोष्ट आहे हे लक्षात घ्या आपल्याकडे नारदाचं पात्र येतं हे मिथक आहे नारद प्रत्यक्ष आहे का नाही हा भाग वेगळा होऊन गेला का नाही किंवा आज आहे का नाही हा भाग वेगळा पण ते एक मिथक आहे आता ते मिथक पा कसं आहे हा नारद काय काय करतो इकडे तिकडे फिरतो आणि लोकांच्या मध्ये तो भांडणं वगैरे लावून देत राहतो मित्र हा कळलाव्या नारद जो आहे ना तो नारद हा इतिहासातला घट किंवा इतिहासातला व्यक्ती किंवा इतिहासातला पुरुष आहे का नाही हा वादाचा विषय होऊ शकतो पण तो आपल्या सभोवताली वावरणाऱ्या अशा अनेक माणसांचा प्रतिनिधी आहे हे नाकारण्याच काही कारण नाही आपल्या सभोवती अशी अनेक माणसं वावरतात ना अशी अनेक माणसं असतात ना आपल्या सभोवती तेव्हा या अंगाने तुम्ही नारद या नारद या पात्राचा किंवा त्या मिथकाचा विचार करा ना मग तुम्हाला नारद हे मिथक जर नीट कळालं त्याचा जर नीट अभ्यास असेल तर तुम्हाला नारदाचं प्रतिनिधित्व करणारी अनेक माणसं समाजामध्ये आपल्या सभोवती वावरतात हेही कळेल आणि हे जर कळालं तुम्हाला नीट तर कलाकृतीमध्ये असे जे सूचक पात्र आलेली असतात त्याचा नीट अन्वय अर्थ लावता येईल आणि त्याचा नीट लावताना तुम्हाला मित्र हो माणूस नीट समजून घेता येईल माणूस समजून घेता येईल माणसाबद्दल तुम्हाला माणसाबद्दलच तुमचं आकलन वाढेल आणि हे लक्षात घ्या किंबहुना हे कि सत्य आहे की माणसानं लिहिलेलं साहित्य माणसाविषयी असते हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे आणि मग तुम्हाला जर अशा मिथकथांच्या माध्यमातून माणूस नीट समजून घेता आला तर माणसानं लिहिलेलं साहित्य तुम्हाला नीट कळेल आणि माणसाने लिहिलेल्या साहित्यात प्रतिबिंबित असणारा माणूस तुम्हाला नीट मा सांगता येईल म्हणजेच त्याचा दुसरा अर्थ असा की तुम्हाला ललित कलाकृतीची समीक्षा नीट करता येईल हे आपण समजून घेतलं पाहिजे मित्र हो आपल्या ज्या मिथक कथा आहेत ना त्या सगळ्या मिथक कथांमध्ये तिथे जरी आपण देव वगैरे म्हणत असलो तरी ती माणसं आहेत आणि माणसाने त्या सगळ्या अं देवांच्या ठिकाणी गुण कोणाचे ओतलेले आपलेच गुण ओतलेले ज्यांनी त्या रचलेले आहे त्याचेच गुण त्यात ओतलेले आहेत ना माणसाचे ते गुण आहेत म्हणजे श्रीकृष्ण मुलीची खोड काढतो श्रीकृष्ण काढतो का नाही हा भाग वेगळा पण ज्या वयामध्ये श्रीकृष्ण मुलींची खोड काढतो त्या वयात मुलं मुलींची खोड काढतात हे सत्य नाही का हे सत्य हे आपण समजून घेतलं पाहिजे श्रीकृष्णाच्या मनात राधा होती का नाही राधेच्या मनात श्रीकृष्ण होता का नाही हा वादाचा विषय होऊ शकतो पण मित्र हो पुरुष मनामध्ये एक राधा असते आणि स्त्री मनामध्ये तिचा हिरो असतो कृष्ण असतो हे आपण नाकारणार आहोत का हे खरं नाही का हे आपल्याला त्याच्यातून कळतं आणि हे जर तुम्हाला नीट कळालं तर मग तुम्हाला ललित कलाकृतीची समीक्षा करता येते पहा सतीश आळेकरांनी एक नाटक लिहिलेलं आहे महानिर्वाण नावाचं नाटक आहे या महानिर्वाण नावाच्या नाटकामध्ये प्रसंग कसा आहे हे महानिर्वाण नावाचं नाटक फार फारच मजेशीर आहे सुंदर आहे आणि श्रेष्ठ कलाकृती म्हणून त्याच्याकडे पाहता येतं याच्यामध्ये काय केलंय याच्यामध्ये भाऊरावाच्या म्हणजे एका व्यक्तीच्या मृत्यूचा प्रसंग उभा केलाय आणि तो माणूस मेलेला आहे आणि मेलेला हा जो माणूस आहे त्या मेलेल्या माणसाला जाळण्यापर्यंतच तो प्रसंग आहे बाकी फार नाही त्याच्यामध्ये पण पाहत त्याच्यामध्ये कसं काय उभं केलंय आता भाऊराव मेलेले भावराव मेल्याच्या नंतर आता प्रसंग पहिलाच अगदी त्याच्यामधलं दृश्य येतं की भावराव त्या रंगमंचावर आता मेलेलं आहे रंगमंचावर तो त्याचं शेव तिथे दिसते आणि त्याची बायको जी रमा आहे तिथे ती दिसते आहे आणि ते अं सफरचंद वगैरे खात आहे असं काही ते दाखवलं आहे ते ठीक आहे पण पुढे पहा प्रश्न कसे निर्माण होतात पुढे प्रश्न असे निर्माण होतात किंवा मग त्याचं आता ते स्मशानभूमीमध्ये नेऊन पोहोचवलेलं आहे लोक घरी आलेले आहेत तो काही स्मशानभूमीत जळायला वगैरे तयार नाही तो म्हणतो मला पूर्वीच्या कारण त्याच्या मुलांचा त्याचा तो समाज आहे ठीक आहे पण ते बाकीच्यांना काही माहीत नाही मग ते भावराव आलेले आहेत घरामध्येच आहेत ते काही स्मशानभूमीमध्ये राहिलेले नाहीत ठीक आहे पण आता इथे होतं काय की त्याचं जे मड आहे त्याचं जे शेव आहे समशान भूमीत पोचवत असताना ज्या चार लोकांनी ते पकडलेलं आहे त्या लोकांना घरी पुन्हा बोलवलेलं असतं ना, ला ना? दहाव्या दिवशी वगैरे तर बोलवायचं भाऊरावाच्या मुलाची आई रमा आपल्या मुलाला असं म्हणते की हे जे तुझ्या वडिलाचं मड पकडलेलं होते शेव पकडलेलं होतं ना आणि ती तिरडी जे जा घेऊन जात होते ना त्यातला तिसऱ्या नंबरचा जो माणूस आहे त्या तिसऱ्या नंबरच्या माणसाला तू लक्ष करून घरी बोलो बर का मुलगा आईला विचारतो की त्याला कशाला का बोलवायचं काय कारण म्हणजे बोलवण्याचं काय कारण पहिला तर प्रश्न हा आहे की तो तिसऱ्या नंबरचा म्हणजे कोण कारण कुठूनही सुरू केलं ते चार असतात ना कुठून सुरू करून तिसरा नंबर गृहित धरायचा हा प्रश्न लेखकाने ते कलात्मक पद्धतीने मांडलेला आहे पण त्या आईला तो असं विचारतो की त्याला बोलवायचं कशाला तो तुझ्या मनात आहे का आणि ती मान्य करते मनात असल्याच मित्र तो आपल्या आईला असा विचारतो मुलगा आईला असं विचारतो की आई हा जो तो जो कोणी पुरुष आहे तो पुरुष तुझ्या जो मनामध्ये आहे तो माझ्या बापासोबत तुझं लग्न झाल्यानंतर तुझ्या आयुष्यात आला किंवा तुझ्या मनात आला का तो पूर्वीच आहे रमा उत्तर असं देते की माझ्या मनामध्ये पूर्वीच एक फ्रेम आहे पण त्या फ्रेममध्ये असणारा जो माझ्या मनातला पुरुष आहे तो हिरो आहे तो स्पष्ट नव्हता आता तो स्पष्ट झालेला आहे मित्र आळेकरांनी याच्यातून काय सांगण्याचा प्रयत्न केलाय स्त्री मनामध्ये असणारा तिचा एक हिरो तिच्या कल्पनेतला एक पुरुष तो तसा जगामध्ये कुठेच नसतो हा कुठेच नसतो आणि पुरुष मनामध्ये असणारी जी स्त्री असते ती जगामध्ये कुठेच नसते कारण त्याला एक स्त्री आवडलेली नसते अनेक स्त्रियातल्या अनेक गोष्टी आवडलेल्या असतात एखाद्या स्त्रीचे केस आवडतील एखाद्या स्त्रीचे स्त्रीची उंची आवडेल एखाद्या स्त्रीचा रंग आवडेल एखाद्या स्त्रीचा गळा आवडेल एखाद्या स्त्रीचं गाणं म्हणणं आवडेल किंवा दुसऱ्या एखाद्या स्त्रीची दुसरी एखादी कला आवडेल स्त्रीला सुद्धा तसंच ना एखाद्या पुरुषांची शरीर आवडेल दुसऱ्याला आणखी काहीतरी आवडेल तिसऱ्याला आणखी काहीतरी तिसरी तिसऱ्या पुरुषातला आणखी काहीतरी आवडेल असा पुरुष नसतो हैवदन नावाचं जे नाटक आहे ना ते नाटक जर तुम्ही पाहिलं कारण गिरीश कर्नाडांचं जे नाटक आहे त्याच्यामध्ये सुद्धा असंच ना त्याच्यामध्ये जे दोन मित्र आहेत एका मित्राचं लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्याच्या नंतर ते जेव्हा प्रवासाला निघतात तेव्हा त्या मित्राची बायको कल्पना काय करते कल्पना अशी करते की या तिचा जो नवरा आहे तो नवरा हुशार आहे त्याच म्हणजे बुद्धी खूप आहे पण शरीर दुबळ आहे तिला काय वाटतं हा हुशार आहे ठीक आहे याचं डोकं तिला आवडत म्हणजे हुशारी आवडते पण तिला तिच्या नवऱ्याच्या मित्राची शरीरेष्ठी आवडते आता असं कसं काय होईल म्हणजे एकाच डोकं एकाची बुद्धी आणि दुसऱ्याची शरीरेष्ठी असं कसं काय मिळेल प्रसंग हा कसा कह उभा केलाय मस्त प्रसंग असा उभा केलेला आहे की एका ठिकाणी होत असं की जंगलातून जात आहेत आणि जंगलातून जाता जाता काय होत की एक मंदिर लागतं आणि तिचा जो मित्र आहे म्हणजे त्याच्या नवऱ्याचा जो मित्र आहे तो त्या दर्शनासाठी त्या मंदिरात जातो आणि तिथेच तो, तो मरून पडतो मग नवरा जातो तोही मरून पडतो नंतर ही जाते तिला लक्षात असं येतं की आपला नवराही मिळेल आणि नवऱ्याचा मित्रही मेलय आणि मग ती देवीची प्रार्थना वगैरे करते ठीक आहे आणि मग देवी तिला असं म्हणते की घे मी तुझे जे एक नवरा आणि तुझ्या नवऱ्याचा जो मित्र आहे त्यांना मी उठवतो जिवंत करतो आणि काय हरकत नाही तू काय कर यांचे मुंडके त्यांच्या धडाला लावू आता पहा ही काय करते आता हिच्या मनामध्ये कल्पना येते की आपण हे जे मुंडके लावायचे आहेत त्या धडाला ते लावत असताना आपण एक खेळ खेळू कोणता खेळ कारण त्या मनामध्ये आहेच ना ते कोणता खेळ आपण आपल्या नवऱ्याच्या मित्राच्या धडाला आपल्या नवऱ्याचं मुंडकं लावू म्हणजे काय होईल तो हुशार असेल आणि ती मिळेल आणि नवऱ्याच्या शरीराला त्याच्या मित्राचं मुंडकं लावू आणि प्रश्न मिटेल आपला आणि ती तसं करते पहा ती तसं करते पण पुढे होतं काय की हा जो तिचा नवरा आहे नवऱ्याचं जे मुंडकं ज्या याला लावलेलं आहे त्या शरीराला आता होतं काय की तो त्याच्या डोक्याचं कामच नाही ना शरीर दुबळं आहे त्याचं पण डोक्याचं काही काम नाही त्याचं शरीर पुढे बलदंड होत जात कारण डोकं फार वापरायचंच नाही आणि बलदंड होत जातं आणि हिन ज्या बलदंड शरीराला नवऱ्याचं डोकं लावलेलं ला आहे त्याच्या डोक्यामध्ये सतत विचार सतत बुद्धी सतत तो चिंतन करतो डोकं जास्त वापरतो शरीर वापरत नाही तो शरीराचा वापरच नाही आणि याचं शरीर दुबळ होत जातो मित्र कथा पुढे जाते ठीक आहे पण तुम्ही सतीश आळेकरांच्या नाटकातली रमा लक्षात घ्या तिच्या स्वप्नामध्ये एक पुरुष असणं इथे या स्त्रीच्या मनामध्ये एक अशा पद्धतीचं अं हे कल्पना असणं किंवा अशा पद्धतीचं एका पुरुषाचं बुद्धी वैभव तिला आवडणं आणि दुसऱ्या पुरुषाची अं शरीरेष्ठी आवडणं हे काय सांगून जातं हे सांगून असं जातं की मानवी मनामध्ये त्याच्या मनातलं एक चित्र आहे आणि ते चित्र वास्तवात नसतं कारण अशा सगळ्या गोष्टी एकत्र येऊन जीव तयारच होत नाही आणि म्हणून तर मनातलं ते सुंदर जे चित्र आहेत ते चित्र वास्तवात नसतं आणि ते कधीच क्रूप वगैरे नसतं आणि विशेष म्हणजे ते कधीही म्हातारा वगैरे होत नाही हे खूप मजेशीर आहे नाहीतर कितीही सुंदर काहीही असो तर ते वय वाढत जाणार वय वाढत गेले की त्याचं सौंदर्य कमी होणार मनातल्या चित्राचं कमी होण्याचा प्रश्नच नाही ना ते स्वप्नात आहे ना मित्र हो लक्षात घ्या मी पुन्हा मला काय म्हणायचं ते पुन्हा तुम्ही लक्षात घ्या मानवी मनामध्ये त्याचे त्याचे एक चित्र असतच श्रीकृष्णाच्या मनामध्ये असणारी राधा आणि राधेच्या मनामध्ये असणारा कृष्ण ही कथा या अर्थानं तुम्ही समजून जर घेतलात तर पहा तुम्हाला माणूस कळतो माणसाच्या मनात काय आहे श्रीकृष्णाच्या मनात राधा असण्याची शक्यता खूप कमी आहे नशालही त्याच्या पण माणसाच्या मनात ही राधा आहे आणि राधेच्या मनात श्रीकृष्ण आहे का नाही हा भाग वेगळा राधा होऊन गेली का नाही हाच वादाचा विषय श्रीकृष्ण होऊन गेला कडे हाच वादाचा विषय पण स्त्री मनातला हा हिरो असणारा श्रीकृष्ण म्हणजे राधेच्या मनात असणारा म्हणजे स्त्री मनात असणार स्त्रियांच्या मनात असणारा आणि श्रीकृष्णाच्या मनात असणारी राधा म्हणजेच इथे अं राधे म्हणजे पुरुष मनात असणारी स्त्री या अंगाने जर तुम्ही विचार केला आणि या मिथकाचा शोध जर तुम्ही अशा पद्धतीने घेत राहिलात तर मग तुम्हाला कळते की अरे हा जो श्रीकृष्ण आहे तो श्रीकृष्ण इथल्या पुरुषांचं प्रतिनिधित्व करतो आणि ही राधा स्त्रीचं प्रतिनिधित्व करते आणि हे जर तुम्हाला एकदा लक्षात आलं तर मग तुम्हाला सतीश आळेकरांच्या नाटकातली रमा कोण आहे याचा शोध घेता येतो त्याची नीट समीक्षा करता येते हयवदनची पण तुम्हाला समीक्षा करता येते कारण या मिथकांमध्ये लपलेलं काय माणूस लपलेला आहे कारण या मिथकाची निर्मिती कोणी केलेली आहे मिथकाची निर्मिती माणसाने केली आहे हे नीट लक्षात घ्या तुम्ही श्रीकृष्णाचं मिथक श्रीकृष्णाने नाही उभं केलं श्रीकृष्णाविषयी श्रीकृष्ण काही सांगत नाही ठीक आहे गीतेमध्ये तो म्हणत असतो मी असं करतो ते तसं करतो ते श्रीकृष्ण नाही म्हणत श्रीकृष्णाच्या तोंडी घातलेले ते संवाद आहेत ते संवाद कोणी लिहिले ते संवाद आपणच लिहिले आपल्याच पूर्वजाने लिहिले तो जो श्रीकृष्ण म्हणतो ना अर्जुनाला सांगतो का तू काही काळजी करू नको हे सगळं करणारा मी आहे तू काय करणार आहे तू काहीच करणार नाही आणि तो विश्वरूप वगैरे दाखवतो हे सगळ्या कथा येतात श्रीकृष्णाच्या तोंडी असणार हे जे सगळं तत्वज्ञान आहे ना मित्र ते श्रीकृष्णांनाही सांगितलं ते कोणी सांगितलेलं आहे ते श्रीकृष्णाच्या तोंडी ज्यांनी संवाद लिहिले त्यांनी सांगितलेलं आहे संवाद कोणी लिहिले मग संवाद व्यासाने लिहिले असतील किंवा आणखी कोणी लिहिले असतील म्हणजे भगवद्गीता हे महाभारताचाच भाग आहे असं आपण मानतो आणि महाभारत व्यासाने लिहिलं असं आपण समजतो तर व्यासाने समज लिहिली असतील पण व्यासानं लिहिलेलं महाभारत खूप छोट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे व्यासानं लिहिलं महाभारत ते खूप छोट आहे नंतर ते वाढत आलेलं आहे तो जय नावाचा जो इतिहास आहे ना तो खूप छोटासा भाग आहे नंतर ते वाढत गेलेला आहे आणि नंतर मग अं सूत असतील किंवा आणखी कोणी असतील त्यांनी त्याच्यात विस्तार त्याचा विस्तार केला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मग ज्यांनी कोणी विस्तार केला ज्यांनी कोणी संवाद लिहिले त्यांनी श्रीकृष्णांच्या तोंडी हे संवाद घातलेले आहेत श्रीकृष्ण काहीच बोलत नाही तो काय बोलणार ते पात्र आहे पात्र बोलत नसतात पात्रांच्या तोंडी संवाद कोण घालतो त्या पात्रांना रंगवणारा जो आहे तो घालत असतो मित्र हो म्हणजेच श्रीकृष्णाविषयी श्रीकृष्ण काहीच सांगत नाही श्रीकृष्णाविषयी कोण सांगतो श्रीकृष्णाविषयी माणूस सांगतो माणसं सांगतात आपल्या पूर्वजांनी लिहिलेलं आहे श्रीकृष्णाचं चित्र पूर्वजाने उभं केलेलं आहे म्हणजेच पूर्वजाने श्रीकृष्णाचं चित्र उभं करता करता त्याचं स्वतःचं चित्र उभं केलंय त्याच्या स्वतःच्याच मनातल्या कल्पना त्याच्या तोंडून वधवून घेतल्या आहेत किंवा त्याच्या मार्फत स्वतःलाच उभं केलंय असं जर मी म्हणालो तर ते चुकीचं आहे चुकीचं नाही माणसाने हे साहित्य लिहिलंय माणसाने निर्माण केलंय याचा निर्माता देव वगैरे वेद सुद्धा ब्रह्मदेवाच्या तोंडातून वगैरे काही आलेलं नाही वेद कोणी निर्माण केले वेद माणसाने निर्माण केला आपल्या पूर्वजाने निर्माण केलं हे जे जे काही संस्कृती आपली दिसते ना ती सगळी संस्कृती आपली मानवाच्या संस्कृतीची जडणघडण मानवाच्या संस्कृतीची उभारणी माणसानेच केलेली आहे हे पुन्हा एकदा तुम्ही नीट लक्षात तुम घ्या तुमच्या डोक्यामध्ये जर काही कल्पना असतील की या सृष्टीचा निर्माता वगैरे देव आहे त्यानं सगळं काही निर्माण केलेलं आहे तर मग आता तुम्हाला मी काही सांगू शकत नाही पण तुम्ही जर हे नीट लक्षात घेत असाल तर तुम्हाला कळेल की हे सगळं माणसाने निर्माण केले माणसाच्या संस्कृतीची जडणघडण माणसानेच केलेली आहे बाबुराव एक फार सुंदर अशी कविता आहे काय कविता आहे ते माणसाला असं म्हणतात की बाबा रे तू या संबंध संस्कृतीचा निर्माता आहे देवाला कोणी निर्माण केलं तो म्हणतो की देवाने तुला नाही निर्माण केलं बाबुराव बाबूला असं म्हणतात की देवाने तुला निर्माण नाही केलं देवाला तू निर्माण केलेलं आहे आणि हे खरं आहे देवाचा निर्माता माणूस आहे माणसाचा निर्माता देव नाही हे तुम्ही नीट लक्षात घ्या माणसानं निर्माण केलेलं आहे देवाला माणसानं निर्माण केला आणि त्या बाबुराव बाबूला असं म्हणतात पुढे की देवाला तूच निर्माण केला एवढंच नव्हे तर त्याचं नामकरण तूच केलेलं आहे या सृष्टीतले बाकीचे जे घटक आहेत ना त्या घटकाचं नामकरण सुद्धा तूच केलेलं आहे या सुंदर अशा संस्कृतीची जडणघडण निर्मिती तूच केलेलं आहे माणसाला ते कल्पना म्हणजे आठवण करून देत कविता किती कि सुंदर आहे आणि हे खरं आहे मित्र हे माणसाचं कर्तृत्व आहे माणसाचं हे कर्तृत्व नाकारू नका माणसाच्या या करतृत्वाला नाकारून उगीच्या उगीच हे सगळं काही देवानेच केलंय असं म्हणू नका या म्हणण्यामध्ये ना आहे ना आहे कारण माणसाचं कृतृत्व माणसानंच नाकारण चुकीच आहे ना म्हणून माणसाचं कर्तृत्व स्वीकारा आणि हे जर तुम्ही एकदा मान्य केलात तर सगळ्या मिथक कथाचा निर्माता कोण आहे सगळ्या मिथक कथांचा निर्माता माणूस आहे लक्षात घ्या तुम्ही आणि जर माणूस त्याचा निर्माता असेल माणसाने सगळे निर्माण केलं असेल तर त्याच्यामध्ये माणूस असणार की नाही असणार ना माणसाचे सगळे स्वप्न माणसाच्या प्रेरणा प्रवृत्ती माणसाच्या आशा आकांक्षा त्या सगळ्या मिथक कथांमध्ये आहेत मिथक कथांतली था सगळी पात्र मग अगदी देवाचं का पात्र अशी ना ते सगळे पात्र माणसाची भाषा बोलतात माणसं आहेत माणसाच्या प्रेरणा प्रवृत्तीचं ते प्रतिनिधित्व करतात हे लक्षात आणि म्हणून तुम्ही जर मिथकाचा नीट अभ्यास केला तर तुम्हाला साहित्याची समीक्षा नीट करता येते कारण मिथकाच्या अभ्यासातून तुम्हाला माणूस कळतो आणि एकदा जर माणूस कळाला तर माणसाच्या निर्मितीचा तुम्हाला नीट अन्वयार्थ लावता येतो समजून ती निर्मिती तुम्हाला समजून घेता येते साहित्याची समीक्षा नीट करता येते हे समजून हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला सतीश आळेकरांच्या नाटकांचा मग नाटकाची समीक्षा करता येईल ना तुम्हाला हयवधनची समीक्षा करता येईल ना बाकीच्या अशा अनेक गोष्टीची तुम्हाला जर जीए कुलकर्णी यांच्या कथांचा नीट अनुया अर्थ लावायचा असेल तर तुम्हाला पहिले लक्षात घ्या तुम्ही कि माणसाने पूर्वी काय केलेलं आहे मिथक कसे उभे केले आहेत आपल्याकडे सटवीची जी कल्पना येते ना की सगळं काही सटवी लिहिते आणि सटवी जसं लिहिते तसंच होतं म्हणजे नशीब नावाची जी कल्पना आहे नशीबाची जी कल्पना आपल्याकडे आणि सटवीचं जे मिथक आहे ते सटवीचं मिथक तुम्ही नीट समजून घ्या ते जर मिथक तुम्ही नीट समजून घेतलं ना तर तुम्हाला जीए कुलकर्णीच्या कथा नीट मांडता येतील त्याची समीक्षा नीट करता येईल कारण जीए कुलकर्णीच्या कथामध्ये माणसाच्या हातात काहीच नाही त्याच्या आयुष्याला घेरून उरणार त्याच्या आयुष्याला आकार नशीब देतो अशा पद्धतीची एक मांडणी झालेली आहे किंवा अशा पद्धतीचं एक अं चित्र त्याच्यामध्ये उभं राहिलेलं आहे किंवा त्या कथेमध्ये असं एक स्वरूप दिसत मित्र तुम्ही मानवी मनामध्ये जी रुजलेली आहे मानवी मनात जी रुतलेली आहे आणि मानवी मनात रुजलेल्या रुतलेल्या या नशीब दैव ह्या ज्या कल्पना आहेत सटवीची जी, जी कल्पना आहे ती जर नीट तुमच्या लक्षात आली ना तर तुम्ही अशा भरपूर साहित्याच माणसानं निर्माण केल्या अशा खूप साहित्याचा अन्वयार्थ तुम्हाला लावता येईल तुम्हाला नीट त्याची समीक्षा करता येईल या अर्थानं आपण जर या कथाकडे पाहत असू तर असं म्हणायला हरकत नाही की तो आपला सकारात्मक दृष्टिकोन आहे म्हणजे मिथकथांमध्ये ऐतिहासिक घटित आहे का नाही हा वादाचा विषय होऊ शकतो तो इतिहास आहे का नाही ह्या वादाचा विषय होऊ शकतो पण त्यात माणूस आहे हे मात्र नक्की आहे माणसाच्या प्रेरणा प्रवृत्ती आहेत हे मात्र नक्की आहे आणि ते आपण नीट लक्षात घेणं आवश्यक आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे याच्याविषयी खूप बोलता येईल पण तुम्हाला लक्षात आलं असावं असं दृहित धरतो मी आणि आणखी पुढच्या काही याचा विचार करू आपण मित्र मिथक आहे आपला सांस्कृतिक वारसा आहे आपली जी संस्कृती आहे ना त्या संस्कृतीचाच भाग मिथक आहे म्हणजे तुम्ही जर मिथक नीट लक्षात घेतली तर आपली संस्कृती कळते आपल्या संस्कृतीचा प्रवास कळतो की कसा होत आलाय काय होत आलय हे आपल्याला कळतं हे नीट लक्षात घेत म्हणजे आपण कसे जगत आलो हे कळतं आपल्याला कारण ते आपल्या संस्कृतीचा भाग आहे म्हणजे याच्या अगोदर मी तुम्हाला जे सांगितलं की विष्णूच्या अवताराच्या ज्या सगळ्या कल्पना आहेत त्या जर तुम्ही नीट लक्षात घेतल्या तर आपल्या मानवी जीवनाचा प्रवासच त्याच्यातून सूचित होतो त्या अर्थानं त्याचा विचार करायला हरकत नाही दुसरं म्हणजे हे आपल्या संस्कृतीचा भागच आहेत आणि आपल्या जीवनाला ते आकार देत असतात ही जी मिथक असतात ना ते आपल्या जीवनाला आकार देतात आपण कसं जगावं सांगतात म्हणजे पहा आजही आपण रामा राम हे केवळ मिथक कथा राहत नाही राम हे आपण कसं जगावं हे सांगणारा मिथक आहे त्या कथेतून आपल्याला जीवन मूल्य सांगितलेली असतात हे लक्षात घ्या तेव्हा ही सगळी जी मिथक असतात ती मिथकं मानवी जीवन मूल्याची जडणघडण करत असतात आणि ते चांगले अर्थानं आपल्याला पाहता येईल म्हणजे आपलं जे समूह जीवन आहे आपलं जे सामाजिक जीवन आहे ते सामाजिक ते जीवन काहीतरी जीवन मूल्य तुम्ही पाहिल्याशिवाय अस्तित्वात येणार नाही ना हे जर समूह जीवन अस्तित्वात यायचं असेल आणि माणसाला जर सुखानं जगायचं असेल किंवा माणसाला समाजशील प्राणी म्हणून समाजाची उभारणी करायचं असेल आणि समाजाचा घटक म्हणून जगायचं असेल तर तुम्हाला काही जीवन मूल्य पाळावी लागतील ना आणि तुम्हाला तुमच्या स्वातंत्र्याचा बळी सुद्धा द्यावा लागेल स्वातंत्र्याचा बळी देऊन तुम्हाला काही मूल्ये पाळावी लागतील ती मूल्य कोणती पाळावी लागतील हे आपल्याला मिथक कथा सांगतात मिथक कथा तुमच्या जीवन मूल्यांची जडणघडण करतात चांगल्या अर्थाने पाहता येईल वाईट अर्थाने पाहता येईल म्हणजे याचाच आधार घेऊन अनेक जीवन मूल्ये आपल्याकडे ज्यांनी त्यांनी आपापल्या स्वार्थापोटी त्यांच्या सोयीची जीवन मूल्य आपल्यावर रुजवलेली आहेत हे खरं आहे ना म्हणजे आपल्याकडे पा या मिथक कथाने नको त्या मूल्य रुजाली म्हणजे दान धर्म करा आता दान धर्म करण्याचे हे जे जीवन मूल्य किंवा अशा पद्धतीची जी शिकवण आहे ती काही फार चांगली नाही ना म्हणजे काही माणसांनी दान धर्म करत राहायचा काही माणसांनी लोकांच्या श्रमावर पकड जगत राहायचं भावा हे चांगलं आहे का हे चांगलं नाही पण काही जीवन मूल्य चांगली आहे म्हणजे राम आणि भरताच्या प्रेमाची कथा भावाभावाने प्रेम करावं असं सांगणारी कथा वाईट असण्याचा काही संबंध नाही ना चांगलीच आहे ना हे आपण शिकलं पाहिजे म्हणजे आ, या ज्या कथा आहेत त्या कथाकडे केवळ आणि केवळ नकारात्मक दृष्टीनंच पाहिलं पाहिजे असं नाही सकारात्मक दृष्टीनं सुद्धा पाहता येतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे जीवन मूल्यांची जडणघडण ते, ते करतात आणि समाज जीवनाला एक आकार प्राप्त करून देतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे रावणाने सीतेचं हरण करणं आणि त्याच्यामुळे रावणाचा रावणाचा विध्वंस होणं हे चांगली गोष्ट नाही ना आपण लक्षात घेतलं पाहिजे पण त्याच्यातून त्या कथेतून आठवलं म्हणून सांगतो दुसरे आपण लक्षात घेतलं पाहिजे मागे मी अगदी कौरव पांडवांचा संदर्भ देताना माणूस कसा समजून घ्यायचं हे सांगत असताना सत्तेसाठी माणसं संघर्ष कसा करतात हे सांगत होतो इथे रामायणामध्ये पहा कसे संदर्भ आले रामायणामध्ये संदर्भ किती बोलके आहेत पहा माणूस सत्तेसाठी काय, काय काय करतो तर रामायणामध्ये रामायण आता रावणाच्या लंकेवर हल्ला केलेला आहे आता रावणाला जिंकायचंय त्याला आणि त्याच्या बायकोला सोडवायचंय ठीक आहे ना बायकोला सोडवायचंय त्याला इथे बा विभीषण काय करतो विभीषण खर तर अं रावणाचा भाऊ आहे बर त्याच रामायणामध्ये राम आणि भरताच्या प्रेमाची कथा ग्रंथकर्त्याने सांगितलेली आहे पण ग्रंथकर्त्याला याचही भान असं की आपण काही कथा सांगत राहिलो तरी भावाभावाचं काय प्रेम नसते उलट त्याच्यापेक्षा भाऊ संघर्ष करत असतात आणि त्या संघर्षाला वेगवेगळ्या गोष्टी कारण असतात सत्ता हे त्या त्यापैकी एक कारण म्हणजे त्याच ग्रंथामध्ये पुढे पहा इकडे राम आणि भरताची कथा सांगत असताना त्याच ग्रंथकर्त्याने रावणाला सोडून येणारा विभीषण उभा केलेला आहे हा विभीषण का करतो विभीषण रावणाला सोडून रामाकडे येतो अरे रामा आता आपण विभीषणाचं गुणवर्णन करण्यासाठी किंवा उदातीकरण करण्यासाठी असं म्हणत असतो तो चांगल्या गुणाचा आहे वगैरे वगैरे पण तसं काही नाही बिबेशनाला रावणाची सत्ता हवी आहे त्याला राजा व्हायचंय ना इथे रावण राम काय करतो बा राम असं करतो की बिबी रावण मेलाच नाही रावण जिवंतच असताना बिबेशनाचा राज्याभिषेक करतो किती बोलका आहे आणि बिबेशनाला तो वचन देतो की रावण जर मेला तर राज्य कोणाला देणार आहे मी तुला देणार आहे म्हणजे आता रावणाला मारण्याची जबाबदारी तो काय करतो बिभीषणावर टाकतो आणि खरंच बिभीषण रावणाच्या सगळ्या ज्या म्हणजे इतरांना माहीत नसणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या रामाला सांगतो आणि खर तर राम रावणाला मारत नाही रावणाला मारण्यामध्ये बिभीषणाचा वाटा खूप मोठा आहे किती बोलकं उदाहरण आहे मित्र कि बाबाचं प्रेम असावं हे तत्वज्ञान झालं पण माणसं कशे वागू शकतात त्याचे उदाहरण त्याच्या अगोदर पाहा तुम्ही त्याच्या अगोदर वाली आणि सुग्रीवाचं असच होतं ना सुग्रीव रामाला मदत करतो आणि कशासाठी तो असं म्हणतो की माझी बायको तू सोडून दे तुझ्या बायकोला सोडवायला मी मदत करेल आणि मला माझं राज्य दे तुला मी पुढे मदत करेल आणि खरंच सुग्रीव त्याच्या भावाला म्हणजे वालीला मारण्यासाठी रामाचं सहाय्य घेतो आणि राम वालीला मारतो आणि मग वालीची बायको तारा असेल किंवा त्याची सगळी संपत्ती असेल सत्ता असेल हे कोणाला देतो तो तो सुग्रीवाला देतो इथे सुद्धा सत्तेचा सत्तेची हाव किती आहे सत्तेचा संघर्ष आणि सत्तेची हाव आणि त्यासाठी माणसाने सगळ्या जीवनमूल्याला टाळून केलेली तडजोड ही तुम्हाला सुग्रीवांच्या ठिकाणी दिसेल ही तुम्हाला विभीषणाच्या ठिकाणी दिसेल मित्र हो ही सगळी मिथक तुम्ही नीट जर तपासलीत या मिथकामधून काय दिसतं तुम्हाला या मिथकामधून तुम्हाला माणूस कळतो की माणूस कसा वागू शकतो तो काय करू शकतो बाकी अशा अनेक उदाहरणं तुम्हाला देता येते खूप उदाहरण आहे कितीतरी उदाहरणं तुम्हाला देता येतील पण या साठी आपल्याला मिथक नीट समजून घ्यावे लागतील हे इथे ठीक या ठिकाणी आठवले म्हणून मी तुम्हाला सांगितले आपण पाहत होतो ते ते हे की मिथक आपल्या सं, 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 संस्कृतीचा भाग आहेत मिथकाचा नीट अभ्यास करणं म्हणजे आपल्या संस्कृतीचा अभ्यास करणं ठरते शिवाय मिथकच आपल्याला जीवनमूल्यांची शिकवण देत असतात त्या अर्थाने माणसं असे का वागत आले माणसं असेच का जगत आले हे जर तुम्हाला नीट समजून घ्यायचं असेल याचं आकलन जर तुम्हाला मांडावायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला आपल्या मिथक कथा काय सांगतात हे समजून घ्यावं लागेल मग तुम्हाला एकदा मिथक कथा काय सांगतात हे कळालं की माणसं असे का वागत आले हे कळत कारण जीवन कशाचे कशाच्या आपण सांगितले कशाचा आधार घेतला हे सांगण्यासाठी मिथक कथांचा आधार घेतलाय मूल्यांची मांडणी किंवा जीवन मूल्य प्रस्थापित आपण कशाच्या आधाराने केले कथांच्या आधाराने केलंय म्हणून माणसं असे का वागत आले मानवी समाज असा का वागत आला मानवी समाजाने जीवन मूल्य का स्वीकारली हे जर तुम्हाला नीट समजून घ्यायचं असेल आणि याची जर नीट मांडणी करावायची असेल साहजिकच आहे तुम्हाला मिथक कथा समजून घ्याव्या लागतीलच जोपर्यंत तुम्ही या मिथक कथा नीट समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला मानवी जगण्याचा किंवा मानवी इतिहासाची मांडणी करता येणार नाही आणि मानवी संस्कृतीचीही नीट मांडणी नी करता येणार नाही त्याच नीट आकलन मांडता येणार नाही मानवी संस्कृतीचे जे दोन भाग आहेत एक भौतिक संस्कृती आणि एक हो, आध्यात्मिक संस्कृती तुम्हाला मित्र हो माणसाच्या आध्यात्मिक संस्कृतीचा जर नीट शोध घ्यावयाचा असेल आणि त्या आध्यात्मिक संस्कृतीविषयी तुम्हाला काही म्हणणं मांडावायचं असेल त्याच्याविषयीचं नीट आकलन तुम्हाला मांडाव्याचं असेल त्याविषयीचे काही निष्कर्ष तुम्हाला मांडावायचे असतील तर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही मिथक समजून घेणार नाही मिथकाचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्याविषयी काही बोलता येणार नाही कारण ती संस्कृती मिथकाने घडवलेली आहे म्हणून तुम्हाला मिथक समजून घ्यावी लागतील या अर्थाने आपल्याला मिथकाचा विचार करता येईल दुसरं म्हणजे पहा मिथकाची निर्मिती आणि साहित्याची निर्मिती यामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे मिथकाची निर्मिती कशी थी? होती मिथकाची निर्मिती पहा कल्पनाशक्तीच्याच आधारण होते म्हणजे म्हणजे तिथे पहा की मनाची उत्कट मना उत्कट एक उत्कटता असते आणि मनाच्या त्या उत्कट अवस्थेमध्ये तो कल्पनेचा आविष्कार आहे मिथक म्हणजे काय एका उत्कट अवस्थेमध्ये कल्पनेचा तो आविष्कार आहे आपण कादंबरी लिहितो कथा लिहितो म्हणजे काय करतो आपण कविता लिहितो म्हणजे आपण काय करतो मित्र हो तिथे सुद्धा मनाच्या एका उत्कट अवस्थेमध्ये आपल्या कल्पनेचा आविष्कार करतो लक्षात घ्या म्हणजे रामायण असेल महाभारत असेल किंवा असं एखादं काव्य असेल किंवा अशी एखादी कथा असेल तिथे ती कथा कशी निर्माण होते मनाच्या लिहिणारा जो आहे जो कलावंत आहे लिहिणारा आहे त्याच्या एका उत्कट अवस्थेमध्ये तो त्याच्या कल्पनेचा आविष्कार करतो आणि इथे सुद्धा साहित्याच्या व्यवहारामध्ये तेच घडते तुम्ही मिथकाच्या निर्मितीची प्रक्रिया नीट समजून घ्या तुम्हाला साहित्याच्या निर्मितीची प्रक्रिया नीट समजेल म्हणून मिथकाचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे आणि मिथक मिथकाचा जर आपण नीट अभ्यास केला तर मित्र हो। समीक्षा आपल्याला नीट करता येईल म्हणजे साहित्याच्या निर्मितीची प्रक्रिया तुम्हाला नीट समजून घेता येईल हे कळेल आणि एकदा साहित्याच्या निर्मितीची प्रक्रिया जर आपल्याला कळाली ना तर आपल्याला साहित्याची समीक्षा सुद्धा नीट करता येईल अं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही तेव्हा या अंगाने आपण विचार केला पाहिजे मिथकामध्ये हो। अद्भुत आहे याच्या अगोदर आपण पाहिले त्या पण त्या अद्भुततेचा परिणाम असा झाला की आपल्याला त्यात दडलेलं जे ऐतिहासिक घटित आहे ऐतिहासिक सत्य आहे ते सुद्धा समजून घेणं अवघड झालंय इतका तो स्वयं कल्पनेचा आविष्कार आहे दहुताचा तो भाग आहे आणि म्हणून मग कौरवाचा जन्म असेल द्रौपदीचा जन्म असेल सीतेचा जन्म असेल कर्णाच्या अंगावरची कवच कुंडल असतील आणखी खूप काही गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला समजून घेताना त्यात नक्की खरं काय दडलेलं आहे हेच आपल्याला कळत नाही ठीक आहे मित्र हो आणखी एका दृष्टीनं आपल्याला विचार करता येईल आणि तो म्हणजे ही जी मिथक आहेत ती मिथक मानवी इतिहासातल्या प्रारंभीच्या कथा आहे हो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण पहा माणूस इतर प्राण्यांपासून जो वेगळा होत आलेला आहे त्या वेगळ्या होत येण्यामध्ये त्याला भाषा येणं भाषेचा त्याचा विकास होणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ज्या प्रारंभीच्या म्हणजे ज्या माणसाच्या प्रारंभ टप्प्यावर सुरुवातीला भाषेचा विकास झाला त्याला भाषा अवगत झाली त्यानंतर त्यानं जर पहिल्यांदा काय केलं असेल तर अशा मिथक कथा रचलेल्या कारण या, चा, चा या मिथक कथा ह्या माणसाच्या इतिहासाच्या अं प्रारंभीच्या काळातल्या कथा आहेत म्हणजेच ह्या जर मिथक कथा आपण नीट लक्षात घे घेतलो तर आपल्याला माणसाचा प्रारंभीचा इतिहास कळतो माणसाचा प्रारंभीचा काळ किंवा माणूस कसा जगला त्याचा प्रारंभीचा काळ किंवा त्याची अवस्था काय होती हे आपल्याला कळू शकतं आणि म्हणून आपल्याला जर अं माणूस समजून घ्यायचा असेल माणसाचा प्रारंभ काळ समजून घ्यायचा असेल तर या मिथक कथाच नीट समजून घेणं आवश्यक आहे हे खूपच महत्वाचं आहे म्हणून मिथक कथांकडे केवळ दंतकथा केवळ खोट्या कथा वगैरे या अर्थानं पाहू नये हा मिथक कथातली जे घटित आहेत मिथक कथात जे सांगितलं ते सत्य जशाच तसं जर आपण स्वीकारत गेलो स्वीकारलो तर ते खूप मोठी चूक होईल म्हणजे तसं नाही स्वीकारता येणार जशाच तसं आपण स्वीकारायला लागलो आणि त्या चमत्कारिक अलौकिक अशा कथा आपण खऱ्याच म्हणायला लागलो तर मग आपण माणूस आहोत अं याला काय आताच राहणार नाही कारण माणसाच्या ज्या अनेक व्याख्या केल्या जातात त्यापैकी ही एक व्याख्या आहे की माणूस हा अं बुद्धी असणारा प्राणी हुशार प्राणी विचार करणारा प्राणी अशी माणसाची व्याख्या केली जाते अनेक व्याख्या आहेत माणसाच्या त्याला भाषा येते असा प्राणी म्हणजे माणूस उत्क्रांतीची लक्षणं असणारा प्राणी म्हणजे माणूस जो पायाचा वापर हातासारखा करायला लागला तो म्हणजे माणूस ज्याच्या पाठीचा कणा ताट झालेला आहे असा प्राणी म्हणजे माणूस ज्यानं स्वतःच्या संस्कृतीची जडणघडण केली चलन वगैरे निर्माण केलं तो म्हणजे माणूस अशा अनेक व्याख्या आहेत पण त्यामध्ये ही एक व्याख्या आहे की विचार करणारा प्राणी म्हणजे माणूस मित्र हो आपण विचार करणारा प्राणी म्हणजे माणूस असं जर म्हणत असू तर तसा माणूस असण हे सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची ती इतरांची नाही इतर प्राण्यांची नाही म्हणजे माणूस हा विचार करणारा प्राणी आहे हे कोण सिद्ध करणार आपणच म्हणतो ना ते मग सिद्ध कोण करणार गाढव मांजर डुकर हे सिद्ध करणार का नाही ना हे कोण सिद्ध करणार आहे ती सिद्ध ते सिद्ध करण्याची जबाबदारी आपलीच आहे ते कसं सिद्ध करता येईल तर मित्र हो, आपण विचार करायला शिकणं आणि विचार करत राहणं त्याच्यातूनच आपण सिद्ध करू याचा सरळ अर्थ असा की आपल्या सभोवतालाचा आपण विवेकाच्या पातळीवर विचार केला पाहिजे अर्थ लावला पाहिजे त्याचबरोबर आपल्या भूतकाळाचा सुद्धा अर्थ आपण विवेकाच्या पातळीवर लावला पाहिजे म्हणजेच आपल्या ज्या मिथक कथा आहेत त्या मिथक कथाचा नीट अर्थ लावला पाहिजे पटेल अशा पद्धतीनं आणि विवेकाच्या पातळीवर टिकेल अशा पद्धतीनं अर्थ लावला पाहिजे केवळ भक्तीच्या भावनेच्या श्रद्धाभावाच्या बा, आधाराने त्याँ 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 त्या टिकवण्याला काही अर्थ नाही ते काय आपलं माणूस असण्याचं लक्ष नाही मग आपण विचार करणारा प्राणी आहोत म्हणजे कसं मग की उगी केवळ ग्रंथ सांगतात म्हणजे ते खरंच आहे असं जर आपण मानत राहिलो तर मग आपण विचार कुठे केला ग्रंथ सांगतात हे खरं आहे तुमचा त्याच्यात वाटा काय तुम्ही कुठे विचार केला तुम्ही काहीच विचार नाही केला तुम्ही अवलंबून राहिले कशावर ग्रंथावर कारण ग्रंथ सांगतात म्हणजे खरं म्हणजे तुमच्या डोक्याला कुठे ताप आहे तुम्ही विचारच केला नाही ना ग्रंथ सांगता ते खरं नाही ते का खरं आहे ते तुम्ही सांगा आणि ते तुमचं सांगणं जे आहे ते सांगणं विवेकावर टिकणार असलं पाहिजे तर्काला धरून असलं पाहिजे आणि ही जबाबदारी आपली आहे हे आपण केलं पाहिजे कारण माणूस जर विवेक विचार करणारा प्रणयशील तर आपल्याला तसं करणं अपेक्षित आहे कौरवाचा जन्म आणि शंभर कौरव शंभर कौरव गांधारीला होतील कसे माणसाचं आयुष्य किती असतं माणसाचं आयुष्य जास्तीत जास्त, जास्त शंभर वर्षे आणि त्याही काळामध्ये आपली जी कल्पना आहे युग कल्पना त्या युग कल्पनेला काही फार अर्थ नाही म्हणजे पूर्वी माणूस माणूस किती वर्ष जगत होता वगैरे हे हे काही खरं नाही युग कल्पना आपल्या सत्ययुग द्वापार त्रेता आणि कली वगैरे ह्या कल्पना काळाचा सूचन आहेत इथपर्यंत थी, ठीक आहे पण सत्ययुगातला माणूस किती वर्ष वाचत होता आ, तो खूप अठ्ठावीस सात उंच होता मग नंतर तो वाईट होत गेला आणि तो त्याची उंची कमी होत गेली त्याचं आयुष्य कमी होत गेला या अर्थानं जर तुम्ही या युग कल्पनेकडे पाहत असाल तर ते चुकीच आहे माणसाचं आयुष्य पूर्वी फार जास्त होतं आता फार कमी झालंय असं गृहित धरू नका म्हणजे पूर्वीचा माणूस हजार वर्ष जगत होता वगैरे अशी जर तुमची कल्पना असेल तर ते चूक आहे आपल्या कथेमध्ये येत की राम असेल हजारो वर्षे राज्य करतो श्रीकृष्ण हजारो वर्षे राज्य करतो किंवा बाकीचे अनेक राजे हजारो वर्षे राज्य करतात किंवा आपल्या लोककथेमध्ये सुद्धा असे उल्लेख आपण करत असतो ठीक आहे हे उल्लेख आहेत पण हे खरं नाही मग आपल्याला काय करावं लागेल आपल्याला विवेकाच्या पातळीवर त्याचा विचार करावा लागेल म्हणजे कौरव हे गांधारीचेच मुलं आहेत मग गांधारीचे मुलं नाहीत एका गांधारीला शंभर मुलं होणार नाहीत शंभर वर्ष जगणाऱ्या स्त्रीला शंभर मुलं कसे होतील होणार नाहीत ना आपल्या पूर्वजांनी ठीक आहे त्या तो प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी काय केलंय एकच गर्भ आणि त्याचे वेगवेगळे भाग आणि ते मग वेगवेगळ्या घटामध्ये भरून ठेवले वगैरे असं त्यांनी केलंय पण मित्र हो त्या काळामध्ये गटामध्ये भरून ठेवले गर्भ वाढणार नाहीत त्याच्या आधारानं तुम्ही पुन्हा अशी मांडणी करू नका की त्या काळामध्ये आपलं मेडिकल सायन्स खूपच विकसित होतं याला काही अर्थ का या नाही असं काही झालेलं नाही किंवा आपल्या गणपतीचं चित्र उभं करत असताना आपण जर असं म्हणायला लागलो की पहा गणपतीला म्हणजे माणसाला हत्तीचं तोंड आणून लावलं म्हणजे त्या काळात मेडिकल सायन्स किती पुढे होतं हा मूर्खपण आहे असं काही समजण्याला अर्थ नाही याला शानपण म्हणत नाहीत असं काहीही नाही गणपतीच्या मिथकाचा तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं अर्थ लावावा लागेल आणि कौरवाच्या जन्माचा सुद्धा वेगळा अर्थ लावावा लागेल मग कदाचित त्या काळातली ही कल्पना अशी असू शकते की एखाद्या राजाला अनेक बायका असू शकतात आणि त्या अनेक बायकांकडून किंवा त्यांच्या ज्या वेगवेगळ्या स्त्री त्यांच्याकडून झालेली जी मुलं आहेत ते मुलं त्याच्या मुख्य राणीचेच मुलं मानण्याची प्रथा त्या काळामध्ये असू शकते आता गांधारी जर पट्टराणी आहे तर बाकी स्त्रियांची मुलं ही गांधारीचेच मुलं मानले असण्याची शक्यता आणि त्याच्यामुळे मग शंभर कौरवाची कल्पना पुढे आली असेल म्हणजे वेगवेगळ्या स्त्रीची ते मुलं आहेत पण गांधारीनं आपलेच मानले ते त्या काळातल्या प्रथेप्रमाणे आणि मग ते शंभर कौरव असं कदाचित झालं असेल गणपतीच्या कथेचा असाच आपल्याला अन्वय अर्थ लावा लागेल लावता येईल ना की कदाचित अगदी प्रारंभीच्या काळामध्ये माणसाने जे सभोवताली पाहिलं त्याच्याविषयी त्याच्या कुतूहल आहे आणि आदर आहे आणि जे भव्य दिव्य होतं त्याला त्यांनी मानलेलं आहे आज सुद्धा पहा हे मी दृश्य पाहिलेलं आहे तुम्हाला पाहायला मिळतं आदिवासी संस्कृती जर तुम्ही पाहिली तर आदिवासी संस्कृतीमध्ये एक चित्र दिसतं की एखादा फार मोठा दगड असेल फारच मोठा इतर दगडांपेक्षा खूप मोठा तर ग्रामीण समाजामध्ये किंवा आदिवासी समाजामध्ये त्याच एखाद्या दे मोठ्या मोठ्या दगडा तुम्हाला शेंदूर लावलेला दिसेल आणि त्याचीच पूजा करताना दिसते दिसतं तुम्हाला म्हणजे मोठा दगड इतर दगडापेक्षा मोठा आहे ना तो त्याचं भव्यपणच माणसाला भावून जाणं आपल्याकडे झाड सुद्धा बघा तुम्ही वडाचं झाड अतिशय भव्य असतं मोठं असतं ते खूप पसरतं पिंपळा झाड सुद्धा खूप मोठं असतंय पिंपळांची आणि वडाचं झाडं पूजनीय झालेली आहे म्हणजे जे भव्य दिवे आहेत ते पूजनीय झालेलं आहे समुद्र पूजनीय झालेलं आहे गंगा पूजनीय झाले नदी पूजनीय झाले कारण तिचं भव्यपण माणसाला भावून गेलेलं आहे कदाचित हत्तीचं भव्यपण त्यानं जे प्राणी पाहिले जंगलामध्ये त्या प्राण्यांपैकी इतर प्राण्यांपैकी त्यानं पाहिलेला हत्ती त्याला खूप मोठा दिसला असण्याची शक्यता नाकारता येईल का आणि मग हा भव्य दिव्य असणारा प्राणी त्याच्या भाव मनाला भावलेला असू शकतो आणि त्याला पूजनीय झाला असू शकतो मग त्यानं खर तर मुळामध्ये हत्तीचीच केलेली ती पूजा आहे आणि तो हत्तीच आहे पण नंतर मात्र कदाचित आपल्याला माणसान हत्तीची पूजा करणं बरोबर वाटलं नसेल ठीक वाटलं नसेल त्या हत्तीला आपण मग पुढच्या काळामध्ये माणूस करत आलो आणि त्या माणूस करण्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये शकळ वर्ष निघून गेले असतील तो माणूस झाला पण मित्र हो त्याची सोंड जाण्याच्या पूर्वीच ती कथा लिखित रूपात आली असण्याची शक्यता आणि मग मात्र आता गणपतीचं रूप ठरलं कारण गणपतीला ते हत्तीचं तोंड राहून गेलं जर मौखिक परंपरेमध्ये आणखी काही वर्ष निघून गेले असते तर कदाचित त्या हत्तीचं रूपांतर माणसामध्ये झालं असत हे मला की या मिथक कथांचा अन्वयार्थ अशा पद्धतीनं लावावा लागेल अशा पद्धतीनं लावणं ही आपली जबाबदारी आपलं कर्तव्य सुद्धा आहे कारण आपण विचार करणारे प्राणी आहोत आपल्याला विचार करावा लागेल आणि तसा नीट अन्वय अर्थ लावा लागेल उगी ग्रंथामध्ये काहीतरी सांगितलंय म्हणून ते खरं मानता येणार नाही शेतूबंधनाचा असाच काहीतरी वेगळा अर्थ लावा लागेल ना तुम्हाला कारण तुम्ही विचार करणारे प्राणी आहात ना तर अशा पद्धतीने जर आपण अर्थ लावत गेला तर दोन गोष्टी सिद्ध होतील मित्र एक म्हणजे आपण माणूस आहोत हे अधोरेखित होईल आपलं माणूस असणं अर्थ पूर्ण होईल त्याच्यासाठी हे विवेकाच्या पातळीवर असं करावं लागेल दुसरं म्हणजे आपल्याला अशा अन्वया अर्थ लावण्यातून आणि अशा शोधातून आपल्या आप पूर्वजाचा प्रारंभ काळ कळेल पूर्वज कसे जगले हे कळेल गणपतीच्या कथेचा जर नीट अन्वया अर्थ लावला तर आपले पूर्वज दगडाची मूर्ती करण्याच्याऐवजी जे त्यांना सभोवती दिसत होतं त्यांच्या मनाला भावत होतं ते जितजागत रूपही ते त्या जित्या जागत्या रूपाची ते पूजा करत होते हे आपल्याला कळू शकत हे लक्षात घ्या पर्वताची पूजा माणसांनी केलेली आहे त्याला भव्य दिवे वाटलेला पर्वत त्यांनी पूजलेला आहे डोंगर त्यांनी डोंगराची पूजा केलेली आहे नदीमध्ये जे इतर दगडापेक्षा खूप मोठे दगड असतात त्या दगडाची त्यांनी आसरा म्हणून पूजा केलेली आहे हे पाहायला मिळतं आमच्या गावामध्ये आहे माझ्या गावाच्या बाजूला जे नदी आहे ओढा वाहतो त्या ओढ्यामध्ये इतर दगडापेक्षा जे मोठे दगड होते आहेत त्या दगडाची माणसाने आसरा म्हणून पूजा केली त्याला सिंदूर लावत होते हे मी पाहत आलो मी त्याचा साक्षीदार आहे तेव्हा माणसं असं काही करत होते का या अर्थानं पाहिजे ना, ना। कारण या दैवत कथा प्रारंभ काळच्या कथा येथे लक्षात घ्या माणसाला भाषा अवगत झाली आणि भाषेचं सामर्थ्य जेव्हा माणसाला कळालं तेव्हा पहिल्यांदा जर माणसाने काय निर्माण केलं असेल तर त्या भाषेमध्ये या दैवत कथा निर्माण केलेल्या आहेत म्हणून या प्रारंभ काळच्या आहेत आणि हा प्रारंभ काळ आणि त्याचा नंतरचा सगळा प्रवास त्याचा म्हणजे कोणाचा आपलाच मानवजातीचा आपल्या पूर्वजाचा हे जर समजून घ्यायचं असेल तर मिथकाचा नीट अर्थ लावला पाहिजे त्याचा शोध घेतला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे म्हणून मिथकाकडे मेथकातलं सत्य तशाच तसं खरं नाही पण मिथकाकडे मिथका केवळ दंतकथा केवळ खोट्या कथा केवळ मिथ्या या दृष्टीनं पाहता मिथकामध्ये नक्की लपलंय काय मिथक नक्की आपल्याला सांगतात काय त्याचा नीट विचार करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आपण मिथकाकडे पाहिलं पाहिजे असं आपल्याला म्हणता येतं मित्र अशा हो, पद्धतीनं मिथकाचा वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करता येतो मिथकाच्या स्वरूपाचा शोध घेता येतो मिथकाच्या विशेषाची नोंद करता येते आणि तसा शोध आपण घेतला पाहिजे तसे विशेष नोंदवले पाहिजे ठीक आहे माझ्या या सगळ्या विवेचनातून गेल्या तीन तास आपण मिथकावर विवेचन मिथकाचं विवेचन करतो या सगळ्यातून तुम्हाला मिथक म्हणजे काही हे कळालं असेल आणि मिथकाच्या स्वरूपाचा बऱ्यापैकी उलगडा झाला असेल असं मी गृहीत धरतो आणि ते या तासापुरतं आपण थांबव म्हणे ठीक आहे